नमस्कार, मी सचिन माने सकाळमध्ये आपलं स्वागत करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा इथे चालू आहे आणि या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक पुस्तिका अहवालामध्ये स्थानिक आमदारांचे व मंत्र्यांचे फोटो नसल्यामुळे भाजपाच्या वतीने या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. मी सचिन माने सकाळसाठी औरंगाबाद. छत्रपती शिवाजी महाराजाला अभिवादन करून आम्ही या ठिकाणी जे काही प्रश्न असतील बाजार समितीच्या अहवालामध्ये तूट असेल. मागच्या वर्षी 3,97,00,000 रुपयाचं उत्पन्न असताना ह्या वर्षीच्या अहवालामध्ये 1,97,00,000 रुपयाचं उत्पादन आलं, 2 कोटी रुपयाचा लॉस ह्या मागच्या प्रशासकीय काळामध्ये बाजार समितीचा झालाय. अनेक या ठिकाणी चेअरमनने काम केलं, अनेकाचं योगदान आहे, परंतु रॅकेल सारखा विषय असेल जिथं 480 रुपयाचे दर असताना त्या ठिकाणी 75 रुपये दरांना प्लॉट वाटप केले, त्या ठिकाणी 3.5 कोटी रुपयाचं बाजार समितीचं नुकसान केलं. पिसदी रोडचं कॉम्प्लेक्सचं काम असन यांच्याच काही आघाडीतील नेत्यामुळे ते बंद झालं, असे अनेक प्रश्न आहे. मला अनेक युतीतल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमच्या आणि काही काँग्रेसच्या मंडळीने ते काम बंद पाडलं म्हणून पेट्रोल पंपाचा विषय असेल आणि आमच्या कार्यकाळामध्ये या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय नाना यांच्या मार्गदर्शनाखाली या बाजार समितीचा प्रथम लेआउट मंजूर झाला. 1987 पासून मूळ असं आहे की या बाजार समितीचं 1983 पहिलं अॅक्विजिशन सुरू झालं, पहिली नोटीस दिली. आवतडे साहेब आमदार असताना या भागातली बाजार समिती मोठ्या जागेवर या ठिकाणी त्याचं अॅक्विजिशन झालं आणि 87 ते अॅक्विजिशन संपलं. त्यानंतर बऱ्याच चेअरमननी थोड्याफार प्रमाणात अधिक प्रमाणात कामं केली. राहिलेली प्रलंबित कामं जी होती की इथलं लेआउट मंजूर नव्हतं आणि बागडे साहेबांनी मुख्यमंत्र्यापर्यंत इथल्या महापालिकेच्या प्रशासकापर्यंत विभागीय आयुक्तापर्यंत पाठपुरावा करून लेआउट मंजूर करून घेतलं. विकास शुल्क 9,40,00,000 रुपये माफ करून घेतलं कायदेशीररित्या. मालमत्ता कर 11,33,00,000 10,40,00,000 रुपये माफ करून घेतला आणि अनेकाचं या ठिकाणी योगदान आहे. आणि या बाजार समितीची परंपरा जी प्रथा आहे, प्रोटोकॉल आहे, तो कुठल्याही पक्षाचा असो, या ठिकाणी राजू भाऊ शिंदे सभापती असताना सन्माननीय डॉक्टर कल्याण काळे साहेब आमदार होते, त्यांचाही फोटो त्या ठिकाणी घेतला. मागे आम्ही 5 वर्षामध्ये या ठिकाणी शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, एकही संचालक नसताना, MIMचाही नसताना, त्या ठिकाणी आम्ही प्रोटोकॉल प्रमाणे सगळ्यांचे फोटो घेतले, त्यांचा सन्मान केला. त्यांचा सन्मान म्हणजे तमाम शेतकरी बांधवाचा सन्मान असतो. म्हणून ज्यांचं ज्यांचं खऱ्या अर्थाने योगदान आहे आणि ते या भागाचे आमदार आहे, विद्यमान या भागाचे विद्यमान खासदार आहे, 2 केंद्रीय मंत्री आहे, यांचे फोटो घेतलेने म्हणून अशा संकुचित वृत्तीच्या चेअरमनचा आणि त्यांच्या तिघाडीतील सर्व संचालक मंडळीचा आम्ही सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो आणि अशा चाललेला गैरकारभाराचाही निषेध करतो. धन्यवाद.